हाय फ्रेंड्स, ईयू क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास 2023 इयत्ता 6वी विषय गणित, त्यामधील दिवस 18 म्हणजे दिवस 18 आज आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. आजचा घटक आहे त्रिमितीय आकृती व द्विमितीय घडणी. समजून घेऊया द्विमितीय वस्तू. हा चौरस आहे, हा आयत आहे. या चौरसाचे असे अनेक पृष्ठ एकत्र घेतले तर काय होतात? घन तयार होतात. साप चौरस एकत्र घेतले तर काय होईल? घन तयार होईल. या इष्टिकाचे ते याच आयताचा आपण आयतापासून त्रिमितीय वस्तू कोणती बनते? इष्टिका चिती अशी बनते. म्हणजे हा चौरस आणि याला आपण म्हणतो या इष्टिकाचे, म्हणजे एखादा बॉक्स कपाट ह्या आकाराच्या वस्तू म्हणजे इष्टिकाचे त्या आकाराच्या वस्तू. तर घडणी त्रिमितीय वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजेच घडणी. इष्टिकाचितीचा आराखडा या प्रकारे, घनाचा आराखडा यापासून घन तयार करू शकतो. घनाकार उघडा बॉक्स आपण जर बॉक्स उघडला तर या प्रकारे सुद्धा तो दिसतो. ओके, नेक्स्ट सोडून पाहूया त्यामध्ये कृती करा. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कृती तुम्ही स्वतः करून बघायच्या आहेत. खाली दिलेल्या घडणीनुसार घन किंवा इष्टिकाची ती वस्तू तयार होत असल्यास रिकाम्या चौकटीत असे खूण करा आणि नसेल तर आपण क्रॉस करू शकता. प्रत्यक्ष घडणी तयार करून त्रिमितीय वस्तू बनवून पहा. मला ही कृती करून बघायची आहे, वस्तू बनवून बघायचं आहे, तयार करून बघायचे आहेत. या घडणीनुसार घन तयार होतो किंवा इष्टिकाचे ती तयार होतो ते तुम्हाला लिहायचं, किंवा होत नसेल ते सुद्धा लिहायचं आहे. हे तुम्हाला जेव्हा वस्तू तुम्ही ही घडणी करून बघाल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. ही कृती आहे, तुम्हाला स्वतः घरी करू शकता. नेक्स्ट, कोणतेही खोके बॉक्स उडगडून घडणीचे निरीक्षण करा, त्याची द्विमितीय आकृती तयार करा. द्विमितीय एक तर तो बॉक्स मोस्टली काय असतो? इष्टिकाचे त्या आकार असतो. द्विमितीय आकृती काय होईल? आयत तयार होईल. ही द्विमितीय आकार हा झाला आयत. ओके, आयताचे 90 दाखवला तरी चालेल, पण या प्रकारे आयत तयार होतो. तर सराव करण्यासाठी तुम्हाला आणखी उदाहरण दिलेले आहेत, ते तुम्ही करू शकता. 5 चौरसाची घडण, 6 चौरसाची पृष्ठ असणाऱ्या घडणीचे घडणीने तयार होणारी वस्तू म्हणजे हा ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला घरी करण्यासाठी दिलेली आहे. तुम्ही घडणी म्हणजे बॉक्स तयार करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही अनुभव घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा. थँक्यू.